नमस्कार, मी अनिकेत रासम, गोष्ट कोकणातल्या शालमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, वाजले दुपारची अडीच आणि आमच्याकडे आता पाणी सोडूचं वेळ झालं. म्हणजे आपला जो सँडीज रिफ्यूज आहे, म्हणजे संदीप राणे, तो आपल्या अख्ख्या गावात पाणी सोडूचं काम करता आणि आता तो आपल्या वाडीक पाणी सोडतो, म्हणजे आमच्या टेम वाडीक. तर असंच आता जाई होते माझ्या पर्ट्यात. ह्यो असा माझा ड्रेस कोड जो होय, म्हणजे आता असले काही शेतात आता हेच कपडे घालतले जेव्हा जेव्हा मी शेतीचे कामा खालती उतरतले तेव्हा. त्यामुळे तुम्ही नाही तर तुम्ही विचार करशात काय याच्याकडे कपडेच नाही आहेत काय, रोज एकच टी शर्ट घालून असता, प्रत्येक ब्लॉगमध्ये एकच टी शर्ट. खरं जाऊचंच नाही बाहेर तर उगाच कशा कपडे खराब करायचे ना, आहे मारता मग कपडे धूक लागतात ना बिचारे. म्हणून मग ज्या गावात तास रेमटवत आहे. तर आजचो विषय काय माका सुचलो ता सांगते आधी तुमका. म्हणजे आता बरेचसे आपले काका काकी आहेत जे कोकणात शिफ्ट होऊचा प्रयत्न करतात आपल्या नोकरीनंतर. म्हणजे प्रत्येकजण सर्व्हिस घेता आणि रिटायर होता आणि त्यानंतर मी कोकणात जातले आणि कोकणात राहतले आणि माझ्या आयुष्याचे बाकी दिवस मी कोकणात स्पेंड करतले. हा तर मी म्हणत होते की प्रत्येक काका आणि काकूंचं एक स्वप्न असतं की या गावाक आपलं एक घर व्हाया, घराच्या बाजूक आंब्याची आणि काजूची झाडं होई. मग त्यासाठी काय करतात, नर्सरीत जातात आणि रेडीमेड झाडं घेऊन येतात. रेडीमेड झाडं आणतात आणि मग ती मेच्या एंडिंगला किंवा मेमध्ये 15 महिन्यानंतर लावूक सुरुवात करतात, जेणेकरून मुळा घट्ट बसावी आणि पावसाळ्यात त्यांना पूर्ण पावसाळो पाणी गावं झाडांका, म्हणजे पाणी घालूची गरज नाही त्यांना. आणि आम्ही काय करतो, आम्ही 4 नंबर आणि 7 नंबर काजी विकत नाही आणत, म्हणजे नर्सरीत नाही आणत. आम्ही त्या काजीच्या जो बिया असतात ना, सांगते तुमका आपल्याकडे लय काय काय ट्रिक आहेत. तर ह्या आहेत काजूच्या बिया, ठीक आहे. तर ह्या बीचं काय करायचं माहिती आहे, हे फोकस कर फोकस कर. हां, ह्या बीचा काय करायचा, या असे 4 नंबर आणि 7 नंबरच्या विंगुरला काजूची झाडं असतात, त्यांच्या बिया जमा करायच्या. त्या बिया खूप मोठ्या असतात, त्या बिया घेऊन यायच्या. बिया म्हणजे पूर्ण पिकलेल्या, अगं ज्या बोंडू सकट खाली पडतात झाडावरून, त्या बिया नेहमी पूर्ण पिकलेल्या असतात, आपण स्वतःहून जबरदस्ती नाही पाडायच्या. तर त्या बिया घेऊन यायच्या, 2 ते 3 दिवस त्यांना उन्हात ठेवायचं. काजू पडलो, 2 ते 3 दिवस त्यांना उन्हात ठेवल्यानंतर 3 ते 4 दिवस त्यांना पाण्यात भिजत ठेवायचो, म्हणजे सतत पाण्यातच ठेवायचो. आणि 4 दिवसानंतर तो बियो पाण्यातसून बाहेर काढायचो आणि मातीत घालायचो, म्हणजे प्लॅस्टिकची पिशवी आणायची आणि मातीत घालायची आणि कमीत कमी 7-8 दिवस त्यांना पाणी, थोडं थोडं पाणी घालायचं. असे अशी प्रोसेस केल्यानंतर काय होतं, त्यांना कोंब येतो. लाईक आपण कडधान्य कसं भिजवतो आणि मग कडधान्यांना कोंब येतं, मोड येतात, तसं यांना कोंब येतो. आणि मग ती काजूची ही जी वरचं कवर असतं ना, हे आपोआप साईडला होतं आणि ह्याच्या आतल्या बीमधून, म्हणजे आपला जो घर असतो आतला, त्या घरातून नवीन कोंब यायला सुरुवात होते आणि त्याला पान येतं आणि त्याचं रोप तयार होतं. आणि 1 वर्ष 1.5 वर्षात रोप बऱ्यापैकी वाढतं. जवळजवळ जेमतेम 2 वर्षाचं रोप झालं की नाही, 2 वर्षाचं रोप झाल्यानंतर तुम्ही जमिनीत गाडू शकतास. तर आता मी काय केलं आहे, मी 15-16 बियो किती 4 दिवसापूर्वी मातीत घातलेलं आहे. आज त्यांची एक्सपेरिमेंट करतले, म्हणजे त्यांना किती कोंब दिलो आणि जर कोंब दिलो असतात तर आपण त्यांना आज प्लॅस्टिकच्या पिशवीत घालतलो, माती घालून ती प्रोसेस दाखवतले. आणि मुद्दाम ह्यो कंटेंट माका ह्यासाठी सुचलो, कारण असे मॉप पोरं आहेत माझ्यासारखी हौशी, ज्यांना काय काय करूची इच्छा असता. आणि तुम्ही पण कधी मुंबईवरसून इलास आणि महिनो 1.5 महिनो असं, तर ह्यो एक प्रयोग करा. कारण आपण स्वतःच्या मेहनतीने वाढवलेल्या झाडाकडे बघूचा दृष्टिकोन नेहमी वेगळोच असता आणि आपण आपल्या झाडाची नेहमी पोरांसारखी काळजी घेत आहोत. झाडांवर प्रेम करायला जाम मजा येते. तर मित्रांनो, ह्यो बघताच ह्यो असा माझं गाव आणि गावच्या आजूबाजूचं परिसर आहे. चारी साईडने आमच्या गावात डोंगरत मध्ये ही सगळ्यांची भात शेती लागतात. आणि ह्यो गाव असा कणकवलीमध्ये हरकुळ खुर्द या गावात, म्हणजे कणकवलीपासून जेमतेम 28 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं हे माझं गाव आहे. तर मित्रांनो, ह्या असा आमचा लिंबाचं झाड आणि एखादा बऱ्यापैकी लिंबू धरलेले आहेत. हे बघा,
आणि हा आहे सँडीज रिफ्यूज जो आमच्या अख्ख्या गावाला आमचा आमच्यासाठी जलदैवत आहे. हा भले काळा असेल पण ठीक आहे, आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाही. मित्रा तुझे आभार मानावे तेवढे कमी आहेत म्हणून मी ते मानतच नाही कधी. आणि लिंबाच्या झाडाचं वैशिष्ट्य एवढाच आहे, झाडावर पाणी मारायचा, मुळात तर मारायचंच पण झाडावर जास्त पाणी मारशात ना तर तसा त्याची फुला पटापट येतात. हे बघू शकता हे लिंबाचं फूल आहे, हे असं असतं लिंबाचं फूल. हे फणसाक दोन डोळे काढले तर काम होईल ना. ह्या आणल्यात मी पिशव्या नर्सरीतून. आता ह्यात आपण काय करायचं, माती घालायची आणि ते कोंब आलेल्या जर बिया असतील तर त्या ह्या पिशवीत घालायच्या. तर मित्रांनो हे असं आपलं परडो, जसं मी तुमकां सांगलेलं आहे मागच्या वेळी पाण्याची व्यवस्था अशी केलेली आहे. घराच्या खिडकीतून पाईप येतात आणि हो पाईप ह्या पाईपात जॉईन करतात आणि अजून ह्या पाईपातून ह्या पाणी असं जातं. हे आंब्याचा कलम, कलमाचा आंबो सॉरी, हेसून एक पाठ काढल्यानं आजीन माझ्या नारळात जाता. हे सिंगापुरी नारळ. ह्याकडे पप्पांनी हयसून शॉर्टकट मारल्यानी भाजी एक, ह्यो लालमटा आणि थंय कसली तरी. हा आणि ती दोन बारकी रोपं दिसतात ना, ह्या आणि ह्या, ह्या भोपळो हा भोपळो. आणि ह्या हयसून पाठ निघालो हा तो ह्या कलमाक जाता. ह्यो बुटको आपण आता ह्या दोनावला भरला काय मग मी माझी भाजी शिपतले, भेंडी गवार मुळा आणि वांगी त्याची ढाकं होती आणि जशी जशी मोठी होती अन्नामधनं मी दाखवेन तुमका. आणि मी तुमका जो सांगले ना काजी घातले जमिनीत, ती ही जी लाईन दिसता ना ही 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 बघा ही लाईन, ह्या अशा चारही साईडने मी काजी घातलंय आणि आपण ते आता काढू शकत बाहेर. सो मित्रांनो आता आपण असं माझ्या पडड्यात जसं मी तुमका दाखवलंय माझी भाजी आंब्याची झाडा बिडा आणि ह्यो पिशव्यो. आणि आता कॅमेऱ्याचा होल्ड आहे सँडीज रिफ्यूजकडे म्हणजे आपल्या संदीपकडे आणि बघूया आता किती काजींका कोंब मिळलेले होत. म्हणून मी काटका लावला नाही रे संदीप. काळजी काय सायनला नेल्यान काय सो ही गावली मातीत घातलेली पहिली गाज हा बघू शकता. हा असा कोंब येतो आणि हाच कोंब आता आपण असा लावणार मातीत म्हणजे हा कोंब जमिनीत जाणार आणि हे जे कवर तुम्हाला म्हटलं ना मग अशी हे कवर ओपन होतं आणि मग हे माझ्याकडे कर हे कवर साईडला पडतं आणि ह्याच्या आतली बी वर येते. तर आता आपण आपण सगळ्यात आधी हिला मातीत घालूया. पप्पा म्हणतात माझी सगळी माती काढून गेल्याने ना. आता एवढी एवढी माती घातल्यावर हा कोंब आलेला पोर्शन असा खाली ठेवायचा अलगत आणि त्याच्यावर नावाला माती घालायची म्हणजे मुळाला ताकद भेटते माती पकडायची. सो हे झालं आता आपलं एक रोप. आता हे कमीत कमी एक 4 ते 5 दिवसात व्यवस्थित त्याला पान वगैरे येऊन ते वर येईल आणि त्याची साल पण वर जाईल.
फक्त काढताना थोडं सांभाळून काढायचं. जवळ एक हा दुसरा काजू, ह्याचा कोंब बघा कसा आता जमिनीत जातच होता. पण जास्त वेळ नाही ठेवायचं जमिनीत, कारण आपल्याला त्याला प्लॅस्टिकची पिशवी घालून, एकदा जमिनीत मुळं तयार झाली ना आणि नंतर आपण ती जर बाहेर काढली तर मग त्यातली ताकद निघून जाते. म्हणून ज्या मातीत मुळं येतात रोपांना, ती माती त्या रोपांसोबतच ठेवायची. लोक जमिनीत खुबे शोधतात, घातलेले काजूचे बियो शोधतात. अंदाज कसा संदीप माझा? परफेक्ट ना? ही काज बघू शकता, हिला अजून पण कोंब नाही आलंय. सगळं जसं होतं तसंच आहे. मग आपण काय करायचं, एक जागा बघायची आणि परत तिला तसंच मातीत घालून ठेवायचं. हिला नुकताच कोंब यायला सुरू झालंय आणि माका सवय झाली आहे, त्यामुळे माझे हात परफेक्टच जातात मातीत. नाही रे संदीप. कोंबिलेली बाजू खालच्या साईडने घालायची अशी, हे बघा अशी आडवी, आणि त्याच्यावर परत हलकी माती सोडायची, म्हणजे ती काजू झाली पॅक. वाईस असा वरसून दाबला तरी चालत, ही आता काजू झाली पॅक. ही भेटली पाचवी काज, नाही चौथी. हे बघा, हे असं कोंब इलो आणि ही मोठी काज आहे, ही वेंगुरला 7 नंबर आहे. मायाकडे मायाकडे भावा, असं काय ना काय करत राहायचं गावा गेल्यावर, मजा येतात. मॉप मातीला जो शी बोलला तो कोकणातला नाही, कारण बरंच काही शिकवते ती माती. ती माती शिवरायची जीव जगण्यासाठी. जरा असं दाबला, आणखी एक काज गावली मागचा. या तुटणार होता आता मूळ माझ्याकडून. पहिली माती काढू, हे बघा आता हे रोप आहे ना, हे आता असं आलंय, ठीक आहे. ही पोझिशन आहे काजूची आणि रोपाची पोझिशन अशी खाली आहे, तर आपल्याला रोपाचं टोक ज्या दिशेला आहे ना त्या दिशेला आपल्याला ते जमिनीत टोपायचं आहे. त्यानंतर काय होणार, ही काजू अशी आपोआप उभी होणार जेव्हा रोप ताट होणार मातीत, आणि मग ती बी बाहेर, बीचं कवर बाहेर येऊन साईडला पडणार आणि त्याच्या आतला घर पानं फोडायला सुरुवात करणार. इकडे कर. सो मंडळी, आता आपल्याकडे 6 रोपं तयार झालीत, म्हणजे आता ही 100% येणार. 4 नाहीत, 5 दिवस किंवा 6 दिवस, 6 दिवसात आपल्याकडे ही रोपं तयार होणार. माझ्याकडे अजून पण 10 बिया जमिनीत लावलेल्या आहेत. ह्या साईडला इथे 4 आहेत आणि त्या साईडला तिथे 6 आहेत, म्हणजे माझा हिशोब एकदम मोजून मापून असतो. माझा हात परफेक्ट जाणार मातीत, कारण मला सवय आहे ह्या गोष्टींची. तुम्ही पण असा प्रयत्न नक्की करा, घरच्या घरी काजूचं झाड बनवायचा. आणि कसं आहे ना, आपण एखाद्या मुलाला जन्म दिल्यावर कसं आपण त्याचं संगोपन प्रेमाने करतो, त्याची जपणूक चांगली करतो, तसंच आपण दिलेला जन्मच असतो ह्या बियांना. आणि एका बीपासून एक झाड तयार होतं, जे झाड आपल्याला वर्षानुवर्ष फळ देतं. सो ही आपली आजची इन्व्हेस्टमेंट
उद्या आपल्याला नक्की रिफंड करते. आपल्याला नाही केली तर आपल्या पोराबाळांना, आपल्या पुढच्या पिढीला तर 100% रिफंड करते. आपण लहानपणी गावी आलो, काजूची झाडं आपली आहेत, जाऊन दगड मारला, काजूचा बोंडू खाल्ला, आंब्याला दगड मारला, आंबा खाल्ला, पण ही झाडं लावली कोणी असा कधी विचार केला? कधीच नाही. तर असंच आपल्या आजी आजोबांचं झाड आहे आपण कशी आनंदाने सांगतो, तसंच आपण पण जेव्हा आजी आजोबा होऊ तेव्हा आपली नातवंड किती हक्काने सांगतील की माझ्या आजी आजोबांचं झाड आहे लावलेलं. मग ते म्हणण्यासाठी हे सगळं करा, जेणेकरून आपलं कोकण नेहमी हरभरीत एकदम हिरवंगार राहील आणि तुमच्या आठवणीतलं एक तुमचं झाड पण राहील. झाडांच्याच आठवणीचा एक किस्सा सांगायचा आहे. हे जे झाड बघताय ना, हे भेंडीचं झाड आहे. इकडे कर. या भेंडीच्या झाडाचा मी आज म्हणजे इतकी वर्ष गावी येतोय, नेहमी आमचा रस्ताचा आहे, येता जाता नेहमी मी हे झाड बघितलं, नेहमी नेहमी बघितलं, पण कधी या झाडाकडे बघून मी विचार नाही केला. आपण कोणत्या झाडाकडे बघून कधी विचार करतो? पण त्या दिवशी बोलता बोलता माझी आजी मला बोलली की तुझी पणजी, म्हणजे तिची सासू, माझी पणजी जेव्हा राधानगरीवरून आलेली तेव्हा या भेंडीच्या झाडाचा दांडा, असं म्हणतात की भेंडीच्या झाडाची फांदी जमिनीत टाकली तर तिचं पण झाड होतं. तर तसंच माझ्या आजीने भेंडीच्या झाडाची फांदी त्याचा दांडा करून ती टेकवत टेकवत इथपर्यंत आलेली. व्यत्ययासाठी माफी असावी, कॅमेऱ्याची बॅटरीची चार्जिंग लो झाली आणि कॅमेरा स्विच ऑफ झालो. तर मी म्हणत होते की त्याच माझ्या पणजीन जो दांडो थे जमिनीत रोवल्यान त्याचा आज झाड तयार झाला. सो असंच असता, प्रत्येक झाडावर प्रेम करा आणि प्रत्येक झाडाक आपल्या मुलासारखा जपा. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला. आणि हे तुम्ही मुंबईत पण जाऊन करू शकतास, म्हणजे हसून 10-12 बियो घेऊन जायचो. त्यानंतर आता समजा तुम्ही पुढच्या वर्षी गावात येणार असतात तर हसून 10-12 बियो घेऊन जायचो, त्या 2 दिवस उन्हात सुकवायचो, 4 दिवस पाण्यात भिजत घालायचो, 5व्या दिवशी एक एक कुंडीत एक एक बी आडवी जरी ठेवलास, आडवी ठेवायची, उभी नाही ठेवायची, आडवी ठेवून दिलास आणि रोज पाणी घातलास तरी वर्षभरात एवढा एवढा रोप होता. आणि मग त्याच रोप घेऊन गावा घ्यायचं आणि त्याच जमिनीत पुरायचो. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा कशी वाटली. चॅनल नवीन असेल तर काही लाल कलरचं बटन असेल तर येसर असं जाणतो ती घंटी 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 दाबा आणि लिंक शेअर करायला विसरू नका आठवणीने. आणि काळजी घ्यावा, सोईन राहा, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. तर मंडळी, आपण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये काजूचं ते कोंब आलेलं हे टाकून आज 3रा दिवस आहे आणि आपण 3 दिवसांनी चाललो आहे पुन्हा एकदा परड्यात. आणि जसं मी तुम्हाला दाखवलेलं की मी काही बिया टाकलेल्या, त्याचं हे आलेलं कोंब आहे आणि हे अशा पद्धतीने येतं. जसं मी तुम्हाला सांगितलेलं की हे बीचं कवर आहे, हे कवर फाडून आतला गर बाहेर येतो आणि घरातून हा असा कोंब येतो. सेम हा पण तेच आणि बाकी चेन प्रोसेस आहेत. हा बघू शकता, हा बघा इथे खाली हिरवं हिरवं दिसतं आहे, याच्या बिया बाहेर आल्या आहेत. याचा पण कोंब यायलाच झाला आहे. या दोघांचं अजून काय नाही. आणि हा बघा हा 3रा, याचा पण कवर फाटला आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी करू शकता काजूचं रोप तयार. ही 7 नंबर आहे. आत्ताच बघा किती फांद्या आहेत.